आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. सई, तू ना देवांशला फक्त दही साखरच खायला घालू शकतेस. त्याच्या खांद्याला खांदा लावून कधी ऑफिसला नाही जाऊ शकणार. साखर घालून पण आंबट आहे दही. सई, ताईंचं बोलणं मनाला नको लावून घेऊ. माझी खात्री आहे, तू जर त्या मीटिंगला गेली असतीस ना तर ते कॉन्ट्रॅक्ट तूच घेऊन आली असतीस. आई, खरंच सॉरी. नाही, मला कळतंय देवांश सरांना हे कॉन्ट्रॅक्ट मिळणं खूप महत्वाचं आहे आणि तरीही मी त्या मीटिंगला जाण्यासाठी नकार दिला. पण मला सांगा, भैरवी मॅडमला माझ्यावर विश्वासच नाही आहे तर मी कशी जाऊ त्या मीटिंगला? तू माफी मागायची काहीच गरज नाही. माझ्या मुलासाठी जसं त्याचं काम महत्वाचं आहे तसं माझ्या सुनेसाठी तिचा स्वाभिमान. तू जो निर्णय घेतलायस ना तो मला पटलाय. लक्ष देऊ नये, अशी संधी आयुष्यात परत परत मिळत नाही. हा कॉन्ट्रॅक्ट आमच्या कंपनीला मिळणं खूप इम्पॉर्टंट आहे. त्यामुळे या मीटिंगला देवांश बरोबर मी त्या मिडल क्लास सईला नाही पाठवू शकत. तू ती मीटिंग अटेंड केलीस आणि हा कॉन्ट्रॅक्ट मिळवलास तर देवांश तुझ्यापासून इम्प्रेस होईलच, पण तू अपेक्षाही केली नसशील इतका चांगला मोबदला मिळेल तुला याचा. पण लक्षात ठेव, तुला तिथे देवांशची बायको म्हणून जायचंय. सगळ्यांना इम्प्रेस करायचंय, हा कॉन्ट्रॅक्ट मिळवायचा आहे, पण तू देवांची बायको नाही असा डाऊट सुद्धा कोणाला येता कामा नये. आत्या दादाची बायको म्हणून कोणाला पाठवणार आहे? सांगितलेलं सगळं कळलंय ना तुला? जे सांगितलंय तसंच कर आणि तेच कर. एक्स्ट्रा काही करायला जाऊ नकोस. ऑल द बेस्ट. आम्ही तुमच्या बिझनेस स्किल वर इम्प्रेस आहोतच, पण आय होप तुमच्या मिसेसही आज आम्हाला इम्प्रेस करतील. पण मिसेस जागीरदार आहेत कुठे? आम्ही त्यांना भेटायला खूप उत्सुक आहोत. आणि आम्हीच नाही, इतरचे सगळेच जण त्यांच्या भेटीसाठी फार क्युरियस आहेत.
मिस्टर जहागीरदारांशी कोणाचं लग्न होणार याची चर्चा पूर्ण शहरात होती. ओ वेर इज दॅट लकी गर्ल. मिस्टर अँड मिसेस पटेल, ऍक्च्युली झाले असे की. हॅलो. हो हॅलो. माझ्याबद्दल बोलत होता का? नाईस टू मीट यू मिस्टर पटेल. हॅलो मिस्टर जागीरदार, नाईस टू सी यू. ऍक्च्युली मिस्टर अँड मिसेस पटेल, तुम्ही दोघे जस्ट बसून घ्या, मी जस्ट येतो. ते गेले सर. दिसूया. सर, इथे ना कोणालाच काही कळणार नाही. मला भैरवी मॅमने फोनवर सगळं नीट एक्सप्लेन केलं आणि तुम्हाला तर माझ्या परफॉर्मन्स मध्ये किती कन्व्हिक्शन आहे हे माहित आहे ना. सो लेट्स टेक दिस डॅम कॉन्ट्रॅक्ट. मोहिनी, मला तुला काहीतरी महत्वाचं सांगायचंय. हे असं केलं आत्याने. काय? हो वहिनी, मी माझ्या कानांनी ऐकलंय. ती फोनवर बोलत होती कोणाशी तरी. दादाची बायको म्हणून ती दुसऱ्याच मुलीला पाठवणार आहे. असं कसं देवण सरांची बायको म्हणून कोणी जाऊ शकतं? मला मान्य आहे भैरवी मॅडमला मी सून म्हणून पसंत नाहीये. हे लग्न कुठल्या परिस्थितीत झालंय हेही माहिती आहे मला. पण खरं हेच आहे की मी देवांश सरांची बायको आहे. अग्नीच्या साक्षीने विधिवत लग्न झालंय आमचं. सरांनी स्वतःच्या हाताने माझ्या गळ्यात हे मंगळसूत्र घातलंय. या घरची सून आहे मी. काहीही झालं तरी सरांच्या आयुष्यातलं माझं स्थान आणि या मंगळसूत्राचा मान मी कधीच कोणाला हिरावू देणार नाहीये. दादा, ती कोपऱ्यातली झाडं बघितलीत ना, किती कोमेजली आहेत ती. अहो, ऊन किती आहे, जरा नीट लक्ष द्यायला पाहिजे. नुसतं कटिंग करून काही होणार नाही, खत घालायला पाहिजे त्यांना. मी असं करते, मी खत मागवते, तुम्ही नीट घाला आणि चांगली मशागत करा. आणि दिवसातनं दोनदा पाणी घालायचंच आहे, नाही तर बिचारी सुकून जातील हो सगळी. आई, हा मी इथे आहात, तुम्हाला घरभर शोधत होते. अगं हो, मी इथे बागेत काळजी घेते. जा दादा, तुम्ही पाणी घाला पण विसरू नका. हा, दिवसातन दोनदा या झाडांशी बोलले नाही ना तर मलाच चैन पडत नाही. तू पण अधून मधून येत जा, तुझी पण मैत्री होईल आपल्या झाडांची. नक्की येईल. अगं पण आज किती गोड दिसतेस तू. आई, नक्की नीट दिसते ना मी? नीट सुंदर दिसतेस. पण चाललीस कुठे? त्या मीटिंग साठी निघते मी. कुठली मीटिंग? अच्छा अच्छा, देवांश गेला तीच ना. तरी तो म्हणतच होता बायकोनी नवऱ्याबरोबर असणं गरजेचं आहे त्या मीटिंगला म्हणून. हो आई, खरं तर मी आधी जायला तयार नव्हते, पण नंतर विचार केल्यावर लक्षात आलं की ते कॉन्ट्रॅक्ट सरांना मिळणं खूप आवश्यक आहे. आणि असंही मी लग्नात त्यांना वचन दिलंय ना की आयुष्यभर त्यांना साथ देईन म्हणून. जा बाळा, मी मगाशीच तुला म्हणणार होते की तू जा म्हणून, पण ताई तुला इतकं बोलल्या की मग मलाच वाईट वाटलं. आई, त्या काहीही जरी बोलल्या ना तरी प्रश्न सरांच्या मनाचा आहे. आणि सरांची बायको तिथे नाहीये
यावरून जर त्यांना कोणी काही बोललं तर ते मला अजिबात नाही आवडणार। जा तू सई आणि हक्काने तिच्या शेजारी उभी राह। त्याला ना हे कॉन्ट्रॅक्ट मिळवूनच दे तू। हे जर कॉन्ट्रॅक्ट मिळालं ना तर भैरवीताई पण खुश होतील आणि मग त्या तुला काहीच बोलू शकणार नाहीत। हो आई बरं, मी निघते आता, मला उशीर होतोय। आशीर्वाद नव्हते। यशस्वी हो। चल सई, सई अगं ऐक, थांब। काय झालं? कशी जाणार आहेस तू? कशी म्हणजे रिक्षाने? वाटलंच मला, म्हणून थांबवलं मी। अगं घरात इतक्या गाड्या आहेत, काय उपयोग आहे त्याचा? थांब जरा। वॉचमॅन दादा या ना। हो ताई। जरा आपले ड्रायव्हर काकांना सांगा गाडी काढा, मॅडमना घेऊन जायचंय। ताई एक गाडी ना शरद सर घेऊन गेलेत आणि दुसरी गाडी ओमकार सर घेऊन गेलेत। ओमी ड्रायव्हर घेऊन गेलाय? याला तर चांगलं ड्राईव्ह करता येतं, कमाल आहे बाई याची। बरं ते जाऊ दे, आपले दुसरे ड्रायव्हर दादा आहेत ना, त्यांना सांगा यायला। ताई तो रजेवर आहे। अगं बाई हो का, मग आता काय करायचं? आई आई ऐका ना, मी रिक्षाने जाते, कारण काय इथून जर मी उशिरा गेले ना तर तिथे पोहोचून काय उपयोगच होणार नाही। तुम्ही नका काळजी करू, मी पोहोचेल व्यवस्थित। बरोबर आहे तुझं, एक काम करा, तिला जरा रिक्षेत बसवून द्या। हा बर जा आई, तुम्ही येता यशस्वी जाणी दादा। चला देवी आई, सई ज्या कामासाठी जाते त्यात ती यशस्वी होऊ दे। ऑटो थांबा। ऑटो 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 काका, एक तर आधीच उशीर झालाय आणि त्यात एक पण ऑटो थांबत नाहीये। ऑटो ऑटो थांबा थांबा काका। आमच्या मॅडमला नीट घेऊन जा रे। काय दादा, काका मीटर टाका ना। जहागीरदारांची वाईफ किती छान दिसते ना। हो त्यांचं हल्लीच लग्न झालंय। हॅलो आई। हॅलो देवा, इज एव्हरीथिंग इज गोइंग वेल देअर? आई इकडे काहीच ठीक नाहीये। तुझ्या पर्णाला का पाठवलंयस इकडे? हो मीच पाठवले तिला। का पण? तुला माहिती आहे ते सगळे लोक तिला माझी वाईफ समजतात। हो त्यांनी तसं समजावं म्हणूनच पाठवले तिला। आई तुला कळतंय तू काय बोलतेस? हे जर सैन्यांना कळलं की ते कोणीतरी दुसरी मुलगी माझी बायको म्हणून आली तर काय वाटेल त्यांना? आणि त्यांचं सोड, मला सुद्धा पटत नाही आई का करतेस तू हे सगळं। हे बघ देवा, त्या कंपनीने इतकी वियर्ड अट ठेवली आहे ना, बेस्ट कपलला फक्त ते कॉन्ट्रॅक्ट मिळणार, ही काय अट आहे सांग। आणि प्रॉब्लेम असा आहे ना की आपण त्यांना क्वेश्चन पण नाही करू शकत, त्यामुळे ती डील मिळवण्यासाठी जे काही करावं लागेल ते मी केलंय। आई पण अगं देवा, सॉरी टू से पण तुझी बायको या अशा मीटिंग्स हँडल करण्यासाठी केपेबल नाही आहे हे तुलाही चांगलंच माहिती, पण पर्णा आहे आणि म्हणून तिला पाठवलंय। ट्रस्ट मी, शी विल हँडल एव्हरीथिंग व्हेरी वेल, डोंट वरी। आई पण लिसन टू मी आई। हे बघ आता मीटिंग सुरू होईल, उगाच माझ्यामुळे लेट नको व्हायला। डोंट वरी सगळं ठीक होईल, ऑल द बेस्ट, बाय। आई अगं माझं ऐकून। देवांश
हार्टिएस्ट कॉंग्रॅच्युलेशन. तुमचं लग्न झालेलं कळलं, खूप आनंद झाला. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्या वाईफ प्रेरणा. हॅलो 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 एव्हरीवन, प्लीज टेक युअर सीट. आता मिस्टर पटेल, आपल्या कंपनीचे ओनर आणि मॅनेजिंग डायरेक्टर, ते त्यांच्या प्रोजेक्ट बद्दल आपल्याला माहिती देतील. हॅलो एव्हरीवन, आपण सर्व इथे आलात, मला खूप आनंद झाला. आणि विशेष म्हणजे आपण आपल्या बेटर ऑफला घेऊन इथे एक कम्प्लीट कपल म्हणून आलात, त्याचा मला खूप जास्त आनंद झाला. तुम्हाला सगळ्यांना इथे जोडीने बोलवण्याचे मुख्य कारण म्हणजे आपण एक ॲप लॉन्च करत आहोत. आणि हा ॲप स्पेशली आपल्यासारख्या कपलसाठीच आहे. आणि तो कॉन्ट्रॅक्ट तुम्ही मिळवण्यासाठीच इथे आला आहात. आपला जास्त वेळ न घेता आपण ज्या कामासाठी इथे आला आहात ते काम आपण सुरू करूया. आता इथे तुम्हाला प्रत्येकाला एक प्रश्न विचारला जाईल. त्या प्रश्नाची जो बरोबर उत्तर देईल त्या कपलला हा कॉन्ट्रॅक्ट दिला जाईल. आणि आम्ही पण खूप एक्साइटेड आहोत की हा कॉन्ट्रॅक्ट आम्ही कोणाबरोबर साइन करणार आहोत. सो ऑल द बेस्ट टू एव्हरीवन. चल ना बेबी, सोड ना यार, मला नाही यायचं कुठल्या मीटिंगला. असा कंटाळून कसा चालेल बेबी, एरून बनायचं ना तुला. अरे तुला माहिती नाही का आपल्या फील्ड मध्ये किती स्ट्रगल आहे. असं 100 मीटिंग अटेंड करशील ना, मग कुठे जाऊन एक प्रोजेक्ट मिळेल तुला. बेबी मी आहे ना तुझ्या बरोबर, मग काय टेन्शन घेतेस तू. तू आहेस ना माझ्या लाईफ मध्ये, म्हणूनच टेन्शन आहे मला, म्हणून अशी फसली आहे मी. ओ बेबी गुस्सा तर ना कर ना यार, आपण नंतर भांडूया. हा चल, त्याआधी प्रोड्युसरशी मीटिंग करून घे. चल तू यार सोड मला, मला ना नाही यायचंय कोणालाही भेटायला. अरे जे लोक स्वतः स्ट्रगल करतात अशा प्रोड्युसर्सला आणि अशा डिरेक्टर्सला भेटायला घेऊन चाललास तुम्हाला. अरे काय आहे, ज्यांचा स्वतःचा एखादा प्रोजेक्ट पण धड नाहीये ते लोक मला काय लॉन्च करणार आहेत. आणि तू ज्यांच्याशी मला फोनवर बोलणं करून दिलं होतंस ना, त्या प्रोड्युसरला त्या डिरेक्टरला भेटव ना मला, म्हणून लग्नातून पळून आली आहे ना मी. त्याचं तर नाव पण घेत नाहीये तू. नाही कास्टिंग तर होत नाहीच आहे माझं, पण घरून पळून जे दागिने घेऊन आले होते ना ते विकून मिळालेले पैसे ते पण संपत चाले आता आपले. अरे बेबी टेन्शन काय घेतेस तू, मी आहे ना, मी सगळं सेट करणार. आफ्टर ऑल होनी कौन होनी कर दे अनहोनी को होनी. भाड़ में गया तो तू ना मत गम बस. किती झाले दादा? 220 रुपये. ही मुलगी ना मिडल क्लास ची मिडल क्लासच राहणार. इतका करोडपती हजबंड मिळाला हिला, तरी पण ऑटोने फिरतीय. देखा तो ना, तू रोज म्हणजे कोसती आहे ना, तुझी ती माझी शादी नाही झाली म्हणून तुझी बहिणची हालत आहे. ऑटो से ट्रॅव्हल कर रही है बेचारी. Hey. सॉरी मॅडम, माझ्याकडे सुट्टे नाहीये, तुम्ही मला 20 रुपये सुट्टे द्या. माझ्याकडे पण नाहीयेत सुट्टे. माझ्याकडे पण सुट्टे नाही मॅडम. अहो पण दादा, तुम्ही रिक्षा चालवता ना, साधी सुट्टे नाहीयेत का तुमच्याकडे आता? नाही तर काय करणार मॅडम. अहो पण आधीच मला उशीर झाला, तर मी कुठून सुट्टे देऊ तुम्हाला? आता कशाला ओरडताय मॅडम, नाही तो सुट्टे काय करणार. बट ठीक आहे तुम्ही थांबा, मी सुट्टे घेऊन येते. आता मी आमच्या कंपनीचं कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठीच्या 4 जोड्या इकडे आलेल्या आहेत, त्यांना रिक्वेस्ट करते की त्यांनी आपलं इंट्रोडक्शन द्यावं प्लीज. हॅलो, हाय एव्हरीवन, मी कपाडिया ग्रुपचा ओनर वैभव कपाडिया आणि मीट माय ब्युटिफुल वाईफ शुभांगी कपाडिया.
हॅलो एव्हरीवन, आय एम शिरीष चौधरी, ओनर ऑफ चौधरी असोसिएट्स, आणि ही माझी वाईफ आहे प्रेरणा चौधरी. मी बायको म्हणून पर्णाची ओळख कशी करून देऊ? माझी बायको सही आहे, पर्ण नाही. या बाबतीत मी खोटं नाही बोलू शकत. मिस्टर देवांश, मिस्टर जागीरदार, तुम्ही तुमच्या वाईफचं इंट्रोडक्शन देताय ना? We are all waiting. ते काय ना, देवांश थोडासा शाय या बाबतीत. मी त्याची Excuse me.